नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत ऍडव्हर्ब या घटकाविषयी. आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ऍडव्हर्ब म्हणजे काय, म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे काय. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऍडव्हर्बचे तीन टाईप्स आहेत, ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आणि ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. या तीन टाईप्सपैकी ऍडव्हर्ब ऑफ टाइम या घटकाविषयीची माहिती आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. तर काय आहे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस? ऍडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कुठे घडली, क्रियेचे स्थान सूचित करणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. मग हे जे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे, हे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस शोधण्यासाठी आपल्याला क्रियापदाला व्हेअर अशा प्रकारचा प्रश्न विचारावा लागतो. असा प्रश्न विचारल्यानंतर येणारे उत्तर हे बहुधा ऍडव्हर्ब ऑफ प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण असते. ही संकल्पना अधिक समजावून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण आहे कम हिअर. या वाक्यामध्ये आपल्याला व्हेअर असा प्रश्न विचारायचा आहे. व्हेअर कम, तर याचं उत्तर हिअर असं येतं. म्हणून हिअर हे या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. आता आपण त्यासाठी दुसरं उदाहरण पाहणार आहोत. नाऊ आय एम गोईंग अहेड. नाऊ आय एम गोईंग अहेड या ठिकाणी क्रियापद आहे गोईंग, म्हणून आपण त्याला प्रश्न विचारत आहोत व्हेअर गोईंग. उत्तर आहे अहेड, म्हणून अहेड हे या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. मग स्थलवाचक क्रियाविशेषणाचे आणखी कोणते शब्द आपल्याला सांगता येतील? तर त्या ठिकाणी डायरेक्शन किंवा दिशादर्शक जे शब्द आहेत ते सर्व शब्द स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये येतात. लोकेशन दाखवणारे सर्व शब्द स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये येतात. मग कोणते शब्द आहेत? हिअर, देअर, इन, आऊट, अहेड, एनीवेअर अशा प्रकारचे सर्व शब्द स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये येतात. मग आपल्याला जर आणखी स्थलवाचक क्रियाविशेषणाचे शब्द पाहायचे असतील तर आपण आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे शब्द शोधून ते आपल्या वहीमध्ये लिहून काढू शकतो. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात स्थलवाचक क्रियाविशेषणाच्या संदर्भात जे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येतील त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपला पुढील व्हिडिओ ऍडव्हर्ब ऑफ मॅनर याविषयी असणार आहे. तरी सर्वांनी तो अवश्य पहा. धन्यवाद.